नमस्कार मित्रांनो, आपल्या गॉड इज ग्रेट यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. वास्तुशास्त्रात मोराच्या पिसांना खूप महत्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मोराची पिसे असणे खूप शुभ असते. ती नकारात्मक ऊर्जा जिथेही असेल तिथे नष्ट करते. शास्त्रामध्ये मोराचे पंख हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. हे अत्यंत चमत्कारी असण्यासोबतच घरातील वास्तुदोष कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. पण वास्तुशास्त्रात मोराची पिसे घरात ठेवण्याचे नियम सांगितले आहेत. मोराची पिसे घरात ठेवताना या नियमांचे पालन केले पाहिजे, तरच त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. वास्तुशास्त्रात मोराची पिसे ठेवण्याची योग्य दिशा आणि ठिकाण सांगितले आहे. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये मोराचे पंख त्याच्या निश्चित जागी आणि दिशेने ठेवल्यास ते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करेल. मोराची पिसे घरात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु याचा सर्वाधिक उपयोग संपत्ती आकर्षित करण्यासाठी केला जातो. जर तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल, पैसा जास्त खर्च होतो, जर घरात पैसा टिकत नसेल, तर तुम्ही तुमच्या घरी मोराचे पिसे आणून योग्य दिशेने स्थापित करा. यामुळे तुमची संपत्ती नक्कीच वाढेल. घरामध्ये मोराची किती पिसे ठेवावीत याचे रहस्यही वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. चला जाणून घेऊया मोराच्या पिसांसंबंधित महत्वाचे वास्तू नियम. मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया मोराच्या पंखांच्या धार्मिक महत्वाबाबत. आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये मोराच्या पंखाला इतके महत्व का दिले गेले आहे? मित्रांनो, आपल्या प्राचीन पुराणांमध्ये मोराच्या पंखाला चमत्कारिक वाद्य मानले गेले आहे. अनेक प्रकारच्या तांत्रिक विधींमध्येही याचा वापर केला जातो. तंत्र साधनेत याचा उपयोग करून संमोहनाने शत्रूंचा नाश होतो आणि वाईट शक्तींचा नाश होतो. याशिवाय ज्योतिषशास्त्रातही मोराच्या पिसांचा वापर केला जातो. मोराच्या पिसांशी संबंधित उपाय ज्योतिषशास्त्रातही सांगितले आहेत. आयुर्वेद इत्यादी ग्रंथानुसार मोराची पिसे विविध व्याधी व आजार दूर करण्यातही मदत करतात. मोराची पिसे वाईट शक्तींना घरापासून दूर ठेवतात. याशिवाय इतर विषारी प्राणी मोराच्या पिसांच्या भीतीने घरात प्रवेश करत नाहीत, त्यामुळे जंगलात राहणारे लोक ते घराजवळ ठेवत. पुराणात मोराच्या संदर्भात अनेक कथा लिहिल्या आहेत. पक्षी शास्त्रात एका कथेचे वर्णन आहे. प्राचीन काळी संध्या नावाचा राक्षस असायचा. तो खूप पराक्रमी आणि महान तपस्वी होता. गुरु शुक्राचार्यांकडून ज्ञान मिळाल्यानंतर संध्या नावाच्या राक्षसाने देवांचा शत्रू समजून त्यांचा वध करण्यास सुरुवात केली. त्याला ब्रह्मदेव आणि भगवान शिव यांच्याकडून वरदान मिळाले आणि शक्तिशाली झाली. त्यानंतर त्याने स्वर्गावर हल्ला करून देवांना ताब्यात घेतले. पण त्या राक्षसाचा पराभव करण्यासाठी देवांनी एक योजना आखली आणि त्यासाठी त्यांनी मोराची मदत घेतली. मोराच्या पिसामध्ये सर्व देवता आणि 9 ग्रह वास करत होते. त्यामुळे मोर खूप शक्तिशाली झाला आणि राक्षसाचे रूप धारण करून मोराने संध्या असुरावर हल्ला केला. या युद्धात संध्या या राक्षसाचा वध झाला आणि देवतांचे वर्चस्व परत मिळाले. सर्व देवांनी मोराची स्तुती केली आणि त्याला पूजनीय होण्याचे वरदान दिले. तेव्हापासून मोर हा पक्षी अतिशय पवित्र मानले जाते. जिथे मोरपंख असेल तिथे 9 ग्रहांचा अशुभ प्रभाव पडत नाही. मित्रांनो, केवळ ऋषी आणि देवच नव्हे तर भगवान श्रीकृष्णही मोराची स्तुती करतात. भगवान श्रीकृष्णाने मोराचे श्रेष्ठत्व वर्णन केले आहे आणि मुकुटात मोराचे पंख धारण करून श्रेष्ठतेचा दाखलाही दिला आहे. श्रीकृष्ण म्हणतात, मोर शांतता आणि प्रेमाचे प्रतीक आहे. मोर हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. मोराची पिसे मानवाचे सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करतात. मित्रांनो, पुराणात मोर हे विविध देवी देवतांचे प्रतीक म्हणून दाखवण्यात आले आहे. महालक्ष्मी, देवी सरस्वती, भगवान श्री गणेश, भगवान कार्तिकेय अशा अनेक देवदेवतांचा वाहनाशी संबंध असल्याचे दाखवले आहे. माता लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धी देणारी देवी आहे. आई लक्ष्मीला मोराची पिसे खूप आवडतात. मोराची पिसे जवळ ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. माता सरस्वतीचे वाहन मोर आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोराची पिसे सोबत ठेवली पाहिजेत. बासरीमध्ये मोराची पिसे लावून ती घरात ठेवल्यास कुटुंबात सुख शांतीचे वातावरण निर्माण होते. मित्रांनो, आपण म्हणतो की घर हे मंदिरासारखे आहे, परंतु त्यात राहणारे सदस्य रोज आपापसात भांडू लागले तर हे मंदिरच युद्धासारखे दिसू लागते. घरात कलह आणि भांडणाची अनेक कारणे असू शकतात, परंतु हे सर्वात मोठे कारण आहे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश. परंतु ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात कुठून प्रवेश करते आणि ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत? वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जा पसरवणाऱ्या गोष्टी प्रत्येक घरात असतात. या गोष्टींशिवाय
आपले घर चालू शकत नाही. या गोष्टी आपण घरातून काढून टाकू शकत नाही, पण ती नकारात्मक ऊर्जा नक्कीच दूर करू शकतो. त्यासाठी मोराच्या पिसांचा वापर करावा. मोराचे एक मुक्त पंख घ्या आणि ते तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हवेत जोमाने हलवा. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. जर तुम्ही रोज सकाळी असे केले तर तुमच्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा हळूहळू नाहीशी होईल आणि तुमच्या घरात सकारात्मक वातावरण तयार होईल. हे लक्षात घेऊन आज मी तुम्हाला घरातील अशी 3 ठिकाणे सांगणार आहे जिथे तुम्ही मोराची पिसे ठेवली पाहिजेत. आणि जर तुम्ही या ठिकाणी मोराची पिसे ठेवली तर तुमच्या घरात जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा राहील. घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी सर्वप्रथम जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होत असतील तर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर गणपतीची मूर्ती ठेवावी आणि दोन्ही बाजूला मोराची पिसे ठेवावी. मूर्तीच्या बाजूला ठेवा. यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करण्यापासून रोखेल. जर तुमचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्राच्या नियमांच्या विरुद्ध असेल तर तुम्ही मुख्य दरवाजावर मोराचे पीस ठेवायचे आहे. यामुळे वास्तू दोष दूर होतील. दुसरे म्हणजे घरातील सदस्यांवर ग्रहांचा अशुभ प्रभाव असल्यास किंवा ग्रहांची स्थिती खराब होत असल्यास ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी मोराचे पंख घेऊन त्यावर गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपडा. पुन्हा ते अशा ठिकाणी ठेवा जिथे ते कोणालाही दिसू शकत नाही. यामुळे ग्रह शांत होण्यास मदत होते. तिसरे म्हणजे वाईट नजर टाळण्यासाठी घरातील एखाद्या सदस्याला किंवा लहान मुलावर वाईट नजर लागली असेल किंवा इतर कोणाची वाईट नजर लागली असेल तर झोपताना त्या व्यक्तीच्या उशीखाली मोराचे पिसे ठेवावे. नंतर ते वाहत्या पाण्यात किंवा विहिरीत कोणाला तरी सोडून द्यायला सांगा. यामुळे वाईट नजर दूर होते. चौथे म्हणजे तुम्हाला जर अभ्यास करायला आवडत नाही, घरातील विद्यार्थ्यांना अभ्यासात रस नसेल तर त्याची स्मरणशक्ती कमकुवत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना वारंवार झोप येत असेल तर त्यांनी माता सरस्वती समोर मोरपंख ठेवावे व ते मोरपंख दुसऱ्या दिवशी पुस्तकात ठेवावे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढेल आणि माता सरस्वतीचा आशीर्वाद कायम राहील. वाईट शत्रूपासून मुक्ती मिळवण्याचा 5वा उपाय म्हणजे जर एखादा शत्रू तुम्हाला मुद्दाम किंवा वारंवार त्रास देत असेल तर जर कोणी इजा करण्याचा प्रयत्न करत असेल तर मंगळवारी हनुमानजींच्या डोक्यातील सिंदूर मोराच्या पिसाला लावा आणि सकाळी वाहत्या पाण्याच्या प्रवाहात किंवा विहिरीत टाका. यामुळे शत्रूपासून आराम मिळतो. 6वी गोष्ट, मनाची कोणतीही इच्छा अपूर्ण राहिल्यास इच्छित परिणाम प्राप्त करणे अनेक दिवस प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. कामात वारंवार अडथळे येत असतील तर राधाकृष्णाच्या मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्णाला मोराची पिसे अर्पण करावीत किंवा घरातील श्रीकृष्णाच्या मूर्तीवर मोराची पिसे लावावीत आणि त्याच्याकडे आपली इच्छा व्यक्त करावी. तसेच पती पत्नीमध्ये तणाव असल्यास, घरामध्ये संकट असल्यास, पती पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असतील, जर परस्पर प्रेम कमी होऊ लागले असेल तर त्यांच्या बेडरूममध्ये मोराची पिसे अग्नेय दिशेला ठेवावी. यामुळे दोघांमधील प्रेम वाढेल आणि परस्पर कलह कमी होतील. संपत्ती वाढवण्याचा 8वा उपाय, जर पैशाची कमतरता असेल आणि पैसे अचानक खर्च होत असतील तर घरात तिजोरी नक्की करा. तिजोरी ठेवताना हे लक्षात ठेवा, तिजोरी पश्चिम भिंतीला लावावी आणि तिचे तोंड पूर्वेकडे असावे. यामुळे देवराजांचा आशीर्वाद कायम राहील. तसेच महालक्ष्मीच्या पूजेच्या वेळी मोराची पिसे तिजोरीत ठेवावीत. यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि पैशाची कमतरता भासत नाही. कोणत्याही शुभ दिवशी मोराचे पिसे घ्या आणि ते घरातील अशा ठिकाणी ठेवा जे जवळून जाणाऱ्या लोकांना सर्वात जास्त दिसेल. वास्तविक मोराचे पंख नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात, त्यामुळे ते प्रत्येकाला दिसेल अशा ठिकाणी लावावे मोराचे पिसाचे हे उपाय. मित्रांनो, मला आशा आहे की ही माहिती केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात नक्कीच आनंद आणि समृद्धी आणेल. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.